मराठी न्यूज, अचूक आणि बिनधास्त। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे। आज पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला चंद्रबागेमध्ये जलसमाधी देऊन शासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। भाजप सरकारचं करायचं काय? हनी मुंडी वर पाय, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। मराठ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जलसमाधी आंदोलन आज पंढरपूर येथे सकल मराठा समाजा वतीने करण्यात आला आहे। तर आमच्या मराठा बांधवांना एक विनंती आहे की आपण जलसमाधी न देता आपल्याला जलसमाधी घ्यायला लावायची, असा एक संदेश आम्ही महाराष्ट्रात पंढरपुरा इथून दिलेला आहे। तर गेल्या 4 वर्षापासून आम्ही 58 मोर्चे काढले लाखोच्या संख्येने, तरीही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी कुठलेही ठोक आश्वासन दिलं नाही। प्रत्येक वेळी खोटे आश्वासन देऊन आमचे मोर्चे ही स्थगिती करण्याचा प्रयत्न केला, तरी अशा मुख्यमंत्र्याला आमचं एकच सांगणे, या त्या काळात आमाला जर आरक्षण नाही मिळलं तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलनाला तुम्हाला सुमारे जावं लागलं। तो पंढरपूरमध्ये जसं तुम्ही पांडुरंग पूजा करता आला नाही, तसं महाराष्ट्रात आम्ही मराठा बांधव तुम्हाला घराच्या बाहेरसुद्धा पडू देणार नाही। तुम्ही झेड सुरक्षा लावा, नाही आणि कुठली सुरक्षा लावा ती लावा, तुम्हाला कुठल्याही मराठा बांधव आज तुम्हाला घराच्या बाहेर पडू देणार नाही, असा इशारा आम्ही आज सकल मराठा समाजा वतीने देत आहे।